महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीआधीचा अखेरचा अर्थसंकल्प आज अजित पवारांनी मांडला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध योजना घोषणा यांची खैरात अर्थसंकल्पात केलेली पाहायला मिळाली. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिला वर्गासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय शेतकरी युवा वर्ग यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात घोषणा केल्यात. आज तुकोबारायांच्या बारीचं प्रस्थान झालं आणि अर्थसंकल्पही मांडला गेला. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी तुकोबारायांच्या अभंगांचा उल्लेख करत वारकरी संप्रदायाच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात केली आहे. तर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस कसा पडलाय आपण ते पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतील. पदवीपर्यंत विद्यार्थिनींना मोफत शिक्षण. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. सर्व कृषी पंपांवरील थकीत वीज बिल माफ. शेतकरी मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर पंप. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य. दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान योजना जुलैपासून पुढेही सुरू राहणार आहे. दरवर्षी 10 लाख युवांना कार्य प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये स्टायपँड. तर अन्न अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती. याशिवाय तृतीयपंथीयांना सरकारी नोकरभरतीत स्थान, सरकारी योजनांचाही लाभ. या सगळ्या घोषणा करण्यात आल्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.